तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी सँकी तुम्हा सर्वांचं सँकीज ब्लॉगच्या पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये स्वागत करतो. तर खूप एक महिन्याचा मोठा गॅप घेतल्यानंतर आज आम्ही नवीन जर्नीला निघत आहोत, सोंडाई फोर्ट एक्सपोर्ट करायला. तर आपली गँग आपल्या सोबत आहे, यांना तर तुम्ही नक्कीच ओळखतच असाल. आता प्रतीक, वैभव आणि सध्या तिसरा मेंबर आहे माझ्यासोबत, मला नको इंट्रोड्यूस करू बाबा, आमचे धाकले बंधुराज. पहिल्यांदा आलाय. सध्या आम्ही आहोत इथे मुरबाड रोडला. इथून आम्ही मुरबाड मार्गे कर्जत वरून आपण सोंडाई फोर्टला जाणार आहेत. तर चला. तर आता आपण सोंडाई किल्ल्याच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत. की तुम्ही बघू शकतात इथे पार्किंगची सोय आहे सोंडाईची, आणि तुम्ही बाजूला नेचर बघत असाल. पूर्ण धुकं पसरलेलं आहे, कुठेच कोणताच किल्ला इथं दिसत नाही आहे. खूप मोठी पर्वतरांग आहे इथं सह्याद्रीची, त्यातला एकही पर्वतरांगेपैकी काहीच दिसत नाही आहे. पूर्ण धुकं पसरलेलं आहे इथं. आणि इथून आता आपण ट्रेक स्टार्ट करत आहोत आपली. सोंडाई किल्ल्याचा तसा फारसा इतिहास नाही, परंतु स्थानिक माणसांकडून कळले की पूर्वी घाट आणि कोकण यांमध्ये जो व्यापार चालायचा, जसे आपण नाणेघाट एक्सप्लोअर केला, तसेच हा मार्ग आणि त्यावरील होणाऱ्या दळणवळण व्यापारावर नजर ठेवण्यासाठी आणि तिथे सुरक्षा असावी या हेतूसाठी या किल्ल्याचा वापर होत असतो. किल्ल्याचा माथा तसा काही मोठा नाही, अगदी छोटासाच आहे, आणि तिथे सोंडाई देवीची मूर्ती आहे. याच देवीच्या नावावरून किल्ल्याला सोंडाई नाव प्राप्त झाले. हा तुम्ही समोर बघू शकता हा डोंगर आहे, तो आपला सोंडाई किल्ला आहे. तो दिसत नाही, ती टपरी आमची होती. पहिले आम्ही तर टपरी वडापाव विकास वडापाव विकत आम्ही कणीस वगैरे असत, कणीस सीताफळ वगैरे आम्ही सीताफळ भेटत, सीताफळ आम्ही तर विकत बसायचो त्यावेळेला. कितीला गेले होते? तुला नव्हतं देत आम्ही नगवर का डाला एक वर्ग, कारण कसं आम्ही त्यावेळेस विचार करतो लोकांचा, सगळ्यांना भेटली पाहिजे. आम्ही त्यावेळेस कमवत नव्हतो, आपल्याला एक सफरचंद द्यायचं, सॉरी सीताफळ. म्हणजे काय बाबा, तू काय विकतोय माझ्याकडून नको विचारू. या ठिकाणी असं बसायचो, खुर्चीवर घ्यायचो आणि अशा प्रकारचा मी अभ्यास करायचो. अच्छा, हमको से कार्य है आणि एग्जाम काय 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 लाइटिंग लाखून घ्यायची. हॅपी डे. इथे पोहोचण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर सगळ्यात बेस्ट एक कर्जत स्टेशनला उतरा. कर्जत स्टेशनवरून तुम्हाला साधारण 100 रुपये पर हेड प्रमाणे गाडी करून तुम्हाला इथे सोंडाईच्या सोंडेवाडी गाव आहे पायथ्याशी, तिथे यावं लागतं. तिथून ट्रेक स्टार्ट होईल इथं. तर आणि दुसरा प्रायव्हेट तुमची स्वतःची गाडी असेल, बाईक असेल, तर सगळ्यात बेस्ट सोंडेवाडी गुगल मॅपला टाका आणि किल्ल्याच्या पायथ्याशी पोचा. समुद्र सपाटीपासून साधारण 1200 फूट उंचीवर असलेल्या सोंडाई किल्ल्याच्या 1/4 उंचीवरच सोंडेवाडी गाव लागतो, जिथे आपली गाडी पार्किंग होते.
आणि तिथूनच 10 ते 15 मिनिटं वर चढून आपल्याला एक पठार लागतो. पहिला पठार लागतोय, पठार, आणि जिथे हा वरती एक चेक बूथ दिलंय जिथून नजर वगैरे ठेवण्यासाठी किल्ल्याची माहिती आणि सूचना फलक लिहिलेला आहे. आणि हा इथून बाजूनी याच्या वरती जायला रोड आहे आपल्याला. पावसाळ्यात गेलेलो म्हणून तरी एवढा वाटला नाही, वाटला नाही ऍक्च्युली खरं बसतो ना, चढलो पण नसतो एवढा. तर हा आपला ट्रेक मधला पहिला डोंगर रिस्की पॉइंट आहे, तसं जास्त रिस्की नाही, पण इथून पाणी येतोय कंटिन्यू, त्यामुळे शेवाळ खूप साठलेलं आहे इथे. तुम्हाला प्रोफेशनल ट्रेकर ट्रेक करून दाखवतो. हा फुटला पाहिजे एक दोन, कमॉन चल पुढे, चल पुढे वरती वरती. अरे तुला प्रोफेशनल ट्रेकरचा दर्जा दिलाय मी, दर्जा. आलो ना एका, चढलो आणखी चालू पाहिजे खाली जायचं. चला आत देतो का तिथं जाऊन, आई म्हणजे का तू इथं घसरल्यावर येतो का. तर हा असा इथून जो रिस्की पॉइंट चालू होतोय, एक हार्डली 5 मिनिटाचा ट्रेक आहे रिस्कचा. तर दुख थोडं थोडं बाजूला होतंय, इथे चढताना थोडा रिस्क आहे. काय तो डॅम, डॅम कुठून आला, काय तिकडे दिसत नाही, डॅम दिसत नाही का एवढी, डॅम डॅम दिसतो तुला, डॅम मोठा आहे ना बाबा, 3 नंबरला डॅम. काय ते माणसं, हीच ती माणसं. एक मिनिट थांबा, हे कुठून येतात, काय गेंदण पडलंय, आपण एवढे कष्ट का केले, मग गरमाला बेकार राहत आहे भाऊ, कष्ट का घेतले. तर आताच आपण छोटासा पण रिस्की पॉइंट सर करून वरती आलेलो आहे, आणि तुम्हाला सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता समोर. ते जागोजागी असं होल्डिंग लावलेले जे किल्ल्याकडे जाणारा मार्ग म्हणून ॲरो दाखवतात, सो ते फॉलो करतच या, तर तुम्हाला वरती किल्ल्याचा जायचा मार्ग सापडेल. फॉर फर्स्ट टाइम ट्रेकर बिंदास या, घाबरू नका, एवढं काहीच नाहीये. किल्ल्याबद्दल काय सांगाल तुम्ही, किल्ल्याबद्दल, तुमचा हा गाव आहे, गावाच्या वरती किल्ला आहे, किल्ल्याबद्दल किल्ला आहे त्याला माहित नाही, कारण की हा काय तुझ्या गावामध्ये येतो, तू आताच खाली बोलला होता, सो इथून डॅम, सो वी वॉन्ट इन्फॉर्मेशन. ऍक्च्युली मी गावाला पहिल्यांदा आलो होतो आज, त्यावेळेला पण आलो होतो पहिल्यांदा, पहिल्यांदा तेव्हा होता, पहिल्यांदा एक दिवस आलो होतो अभ्यास करायला, एक दिवस आलो होतो दुकान टाकायला. तू जे काय बोलतोय तुला ऐकू येते. अरे तर पाण्याचा जोर वाढत चाललाय पावसाचा, पाऊस हळूहळू वाढत चाललेला आहे. तसा जास्त ट्रेक उरला नाही आमचा, हार्डली 10 ते 15 मिनिटं लागतील अजून वरती जायला. अरे बाबा, मावशी बोलले अर्धा तास, मला माहिती ना अर्धा तास लागेल मावशी, आम्हाला बघून एक तास, आम्हाला बघून एक तास. चुकीची दुरुस्ती, चुकीची दुरुस्ती.
किल्ल्यावर जाताना खाली येणाऱ्या थंडगार पाण्याने स्वतःला थोडं रिफ्रेश करून आम्ही पुढच्या मार्गावर निघालो. तर आपण आता साधारण आपल्या ट्रेकपैकी 70% भाग पूर्ण करून वरती आलोय आणि समोरच आपल्याला डाव्या साईडला हे दोन पाण्याचे टाके दिसत आहेत जिथे सध्या पाणी तर खूप गढूळ आहे. थोडं वर येऊन आम्हाला दर्शन झाले ते किल्ल्याचे आणि किल्ल्यावरील लोखंडी शिड्यांचे. इथे तुम्हाला चप्पल बुटा काढून ठेवावे लागतील. वरती देवीचं मंदिर आहे त्यासाठी. सो वरती येताना ही काळजी नक्कीच घ्या, हा बोर्ड असेल नसेल. किल्ल्याची पहिली शिडी चढून वर पोचताच आम्हाला ठाणे सरस्वती स्कूलचे छोटे ट्रेकर्स भेटले. त्यांच्या शिक्षकांसोबत बोलताना त्यांच्या शाळेच्या एका उत्तम अशा उपक्रमाबद्दल आम्हास कळाले. यामध्ये मिलिटरी शाळेत चालतात, आमच्या मिलिटरी स्कूल एव्हरी संडे ऍक्टिव्हिटी असतात 7 to 10:30. सो त्यांचा एक ऍक्टिव्हिटी प्रोजेक्ट आहे आमचा गड किल्ले फिरायचा आणि त्यांना ट्रेकिंगच्या तुलना इन्फॉर्मेशन. आतापर्यंत साधारण किती गड किल्ले फिरून झाले? ही सेकंड इयरची मुलं आहेत आमची. फर्स्ट इयरची मुलं ह्याच रविवारी आमची कोंडिवली केव्हला गेले. सेकंड इयरची ट्रेनिंग इथे आले. थर्ड आणि फोर्थ इयरची मुलं आमची नाणेघाटला गेलेलो. आम्ही माऊली केलं आहे नाणेघाट, कोंडिवली केव्स, राजमाची, प्रबळगड, अजून कलावंती. कलावंतीन जाऊन आले. आसनगाव 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 नाही नाही आसनगाव नक्की. थँक्यू. सबस्क्राइब करू बे. हां बाय बाय बाय. हा आपल्या किल्ल्याचा शेवटचा टोक. सोंडाई मातेचं मंदिर. तर इथून आता आम्ही उतरायला स्टार्ट केलेलं आहे. हा पूर्ण पावसामुळे रोड पण चिकट झालाय. सो मोठा टास्क आहे हा खाली उतरणं. म्हणजे आता पाऊस पण आहे आणि त्यात दुःख पूर्ण पसरलेलं आहे. इकडे इथे मध्ये मोरबे डॅम आहे तो होता. त्यानंतर त्याच्या बॅक साईडला इर्शालगड दिसत होता. इर्शालगडच्या मागच्या साईडला कलावंतीन दुर्ग, माथेरानचा डोंगर होता. तो पूर्ण आता काहीच दिसत नाही इथे.
बाय. पण आता आपली ट्रेक कंप्लीट करून खाली पार्किंगमध्ये रिटर्न पोहोचलेलो आहोत. जी तुम्हाला दिसते ही गाडी कर्जतवरून तुम्हाला, मी जसं स्टार्टिंगला सांगितलं की कर्जत स्टेशनवरून तुम्हाला इथे सोंडेवाडीत येण्यासाठी एक गाडी असते, प्रायव्हेट गाडी, जी तुम्हाला 100 रुपीज पर सीटवर इथे सोंडेवाडीमध्ये सोडते ट्रेकिंगच्या स्टार्टिंग पॉईंटला. व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडली का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची अपडेट नक्की भेटेल. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.